आलं. खरंच आपण महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत हे यांना समुद्र किनारा आहे. त्यामुळे हा जो मत्स्यपालन त्याच्याकडे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं, काही लोकांनी दुर्लक्ष केलं, फार मोठा व्यवसाय आहे. आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्टसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ते होऊ शकणार. त्यामुळे ते सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष जे आहे सरकारनं ठरवलेलं आहे. तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्व घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलं आहे, योजना आखण्याचं ठरवलेलं आहे. पर्यटन सुलभ हवं म्हणून रेल्वे विमानं याचीसुद्धा मोठी वाढ करत आहेत. शिक्षण अधिकाधिक लोकांना व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं, उच्च शिक्षण जे आहे IIT-सारखं मिळावं म्हणून प्रयत्न आहे. एम्ससारखी 7 हॉस्पिटल्ससुद्धा निर्माण कर, शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा सांगितलं, महिलांनासुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर सहकार्य. एकूण तरुण असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, किंबहुना जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठीसुद्धा जे सर्व्हिकल कॅन्सरसाठीसुद्धा ते विशेष लक्ष ते देत आहेत. तर सर्वच ठिकाणी सर्व शहरांमध्ये सुद्धा दळणवळण आणखी वाढावं, त्याच्यामुळं त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान लहान क्षेत्रा शहरामध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर ह्या सगळ्या योजना जे अतिशय चांगल्या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही. आणि यातून जे आहे बरं, दुसरं त्यांनी कुठे टॅक्स वाढवलं नाही, किंबहुना 3% जे आहे उत्पन्न टॅक्ससुद्धा टॅक्सचं उत्पन्न वाढल्याचं काहीतरी निदर्शनात आलेलं आहे. म्हणजे वाढलेलं उत्पन्नसुद्धा वाढत आहे आणि त्याप्रमाणे ते खर्चसुद्धा जास्तीत जास्त ह्या करतायत, की जेणेकरून जे तरुण आहे तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यावसायिक निर्माण व्हावे, शिक्षण घेणारे मुलं मुली निर्माण व्हाव्यात, या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बारकाईने पाहिलेलं आहे असं मला वाटतं. एकूण जो आहे हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. धन्यवाद. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.